नमस्कार, मी सीमा पाटील, सुगरणी सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत तांदळाच्या पिठाचे फुलके. मऊ, लुसलुस, शीत, पांढरे, शुभ्र फुलके मस्त लागतात. कितीही खाल्ले तरी पोट जड होत नाही. चिकन, मटण, भाजी, खरडा, लोणचं, कोशिंबीर कशाही बरोबर खाल्ले तरीसुद्धा ते कुठच्या याच्यामध्ये ते चवदारच लागतात. आज आपण करणार आहोत तांदळाच्या पिठाचे फुलके, मऊ, लुसलुशीत आणि सुंदर. सुरुवात करूया. तांदळाच्या पिठाचे फुलके करण्यासाठी मी एक वाटी तांदळाचं हे पीठ घेतलेलं आहे, एक वाटी पाणी, एक चमचा मी तेल वापरणार आहे आणि पाव चमचा मीठ वापरणार आहे. गॅस लावते. आपण उकड घेणार आहोत. सर्वप्रथम एक वाटी हे मेजर केलेलं पाणी घालते मी, एक चमचा मी तेल घालते. तेलाच्या ऐवजी आपण तुपही घालू शकतो आणि अर्धा चमचा मी हे मीठ घालते. आता त्याला उकळी येऊ दी. उकळी आल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये पीठ घालणार आहोत. पाण्याला आता उकळी आलेली आहे. आता आपण त्याला मेजर केलेलं पीठ टाकूया, ढवळून घेऊया चांगलं. आता गॅस घालवूया आणि 5 मिनटं आपण झाकून ठेवूया आणि मग आपण फुलके करायला घेणार आहोत. 2-3 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढूया. आणि एकदा ढवळून घेऊया. आता हे खूप गरम आहे, आपण मळू शकणार नाही, आपले हात भाजतील. म्हणून आपण आता एक ट्रिक करूया. हे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पीठ घेणार. आणखीन ते 1-1 मिनटासाठी फक्त मळणार आहे, म्हणजे आपले हात पण भाजणार नाही आणि पीठ पण आपलं छान मळून होईल. हे आता मी मिक्सरमध्ये काढून घेते 1 मिनटासाठी. मिक्सरमधून मी आता हे 2 बॅचमधून पीठ फिरवून घेतलेलं आहे. हे असं झालं आहे. आता आपण मी हे परातीत काढलं आहे. आता हे मळायचं, पण थोडंसं मिक्सरमधून काढलं तर आपल्याला मदत होते पीठ मळण्यासाठी. तर थोडंसं आपण पाण्याचा हपका मारून आणखीन मऊ मळायचं पीठ. पीठ एकदम पातळ पण करायचं नाही, पण असं एकदम कडक पण नाही. आपलं मऊसूत झाल्या पाहिजेत म्हणून मध्यम मळायचं पीठ. पीठ मळून झालेलं आहे असं दिसतंय. आता फुलके करायला सुरुवात करूया. पीठ मळून झालेलं आहे आपलं, फुलके करायला सुरुवात करूया. मी तवा तापवत ठेवलेलं आहे गॅसवर. थोडं पीठ घेऊया. हे मी तांदळाचंच पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घोळवून फुलका लाटूया. आता आपण गव्हाचा फुलका लाटतो तसाच लाटायचा, आपण काही वेगळं नाही करायचं. पातळ लाटायचं. आपण फुलका लाटून झालेला आहे माझा, तवा तापलेला आहे. आपण आता फुलका तव्यावर टाकूया. एक बाजू चांगली शेकून घेऊया. आपण फुलका पातळ असतो त्याच्यामुळे तो फिरवत राहायचं, नाही तो करपेल. आता आपण डायरेक्ट तव्यावर टाकूया. फुलका आपला तयार झालेला आहे. फुलक्याची ही बाजू आपण लगेचच उलटूया. तांदळाच्या पिठाचा फुलका आपला पातळ असतो त्याच्यामुळे तो फिरवत राहायचा, नाही तर तो करपेल. डायरेक्ट तव्यावर टाकूया. छान टम्म फुगला आपला फुलका. पचायला हलके आणि मऊ लुसलुशीत तांदळाच्या पिठाचे फुलके आपले तयार आहेत. सोबत आपली बटाट्याची झणझणीत फोडणी दिलेली, मिरचीची फोडणी दिलेली भाजी पण तयार आहे. हे फुलके इतने मऊ होतात, लुसलुशीत, की बघा मुठीत घेतले तरी सुद्धा परत ते आपल्या ओरिजिनल याच्यामध्ये येतात. एकदम मऊ होतात.
आणि कितीही खाल्ले हे फुलके तरीसुद्धा आपलं समाधान होत नाही. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया. नमस्कार.